नमस्कार, मी काजल फसुंदर, आपण पाहत आहात शिवनेर प्राईम। शिवनेर प्राईम मध्ये आपलं स्वागत। शिर्डी नगरपंचायतीच्या पाणी साठवण तलावातून शेजारी असलेल्या विहीर मालकाने पाणी चोरल्याची घटना समोर आली असून या व्यक्तीच्या विरोधात शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पाणी साठवण तलावाची पाणी पातळी खाली गेल्याचे कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्याने त्यांनी नगरपंचायतीच्या संबंधित अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर तपास केला असता ही बाब समोर आली। विहीर मालक विठ्ठल तबाजी दाभाडे यांना अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचे शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी शिवनेर प्राईमशी बोलताना सांगितले। न्यूज रिपोर्टर राहुल फुंदे, शिवनेर प्राईम, शिर्डी। शिर्डी नगरपंचायत यांचा जो पाणी साठवण तलाव आहे नांदुर्खी शिवारामध्ये, त्या ठिकाणी ज्या पाणी लिपिक आहेत ते दिनांक 28/6 रोजी गेले असता त्यांना असं दिसत जाणवलं की त्या ठिकाणाहून पाण्याची पातळी कमी झालेली आहे आणि म्हणून त्या सर्वांनी नगरपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी ते ज्या वेळेला त्याचं एक सर्वे केला तर त्याप्रमाणे साठवण तलावाच्या साधारणतः 50 मीटरच्या आतमध्ये एक विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये आडवा बोर मारून ते पाणी तिकडे घेण्यात येते असे त्यांच्या लक्षात आलं। त्याप्रमाणे त्यांनी त्याचा पंचनामा केला आणि ते पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी ती फिर्याद दिलेली आहे। सदरची विहीर ही विठ्ठल तबाजी दाभाडे या व्यक्तीच्या नावावर असल्याचं दिसून आले प्रथमदर्शनी। त्याप्रमाणे त्यांना याबाबत पाणी चोरीचा गुन्हा दाखल करून त्या दाभाडे जे व्यक्ती आहेत विठ्ठल तबाजी दाभाडे यांना अटक करण्यात आलेली आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राइब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।